नमस्कार रसिक हो, ओटीटी प्लॅटफॉर्मच्या अवॉर्ड्स मध्ये सर्वोत्कृष्ट सूत्र संचालक अशा या कॅटेगरी मध्ये माझं नामांकन तुम्ही भरभरून मत देऊन केलं, ह्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा मनपूर्व आभारी आहे। अर्थातच तुमच्या सर्वांच्या लाडक्या आणि आवडत्या कार्यक्रमात मी तुमचा लाडका सूत्र संचालक आदित्य स्वागत करतो तुमचा बोलतो मराठी ह्याच्या नवीन भागात। तर आज आपण पॉझिटिव्ह आउटलुक अशा या गोष्टीबद्दल बोलणार आहोत। तर उदाहरणार्थ विचार करा की तुम्ही एक स्त्री आहात आणि तुमचं लग्न झालंय आणि तुमचा जो नवरा आहे तो एका दुसऱ्या मुलीच्या नादी लागलाय, तर तुम्ही खचून जायचं नाही, इकडनं तुमचं आयुष्य बदलू शकत नाही, इकडनं तुमचं आयुष्य बदलणार, कारण इथून तुम्ही बिझनेस टायकून पण बनू शकता, इथून खूप काही तुमच्यासाठी वेगळं होऊ शकतं, तुमचा एक मल्टीमिलियन डॉलर बिझनेस असू शकतो, तुमचं आयुष्य बदलू शकतो। का? कारण तुमचा पॉझिटिव्ह आउटलुक होता। आज काय द्या? नाही म्हणजे मी सांगत होतो ह्यांना की पॉझिटिव्ह आउटलुक हा किती याचा म्हणजे महत्वाचा विषय असतो, म्हणजे जर अपयश आलं तरी खचून जायचं नाही। बरोबर। हो तर तेच काय उदाहरण दिलं होतं तू? म्हणजे ते राधिका मसालेचं, जसं तू गुरुनाथ गेल्यानंतर ती माझ्या नवऱ्याची बायको ती बिझनेस टाकून बनते। अच्छा, तेच म्हणजे इन्स्पिरेशन आहे ना ते सगळ्यांसाठी। ते चॅनल वाले मराठी माणसांना एकदम चुट्ट्यामध्ये मोजतात, तेच सिरियल तुकरट परत परत 15-16 वर्ष चालवणार ते वेंचर, आणि तू त्याचं उदाहरण घेऊन त्यांना अजून मूर्ख बनवतो। लवडू स्वतः अमेझॉन प्राईम आणि नेटफ्लिक्स बघणार आणि त्यांना नवऱ्याची बायको। उदाहरण आहे लवड्या वेंचर, असं तुकरट उदाहरण कशाला देतो रे चुट्या? आई बघ ना, आप्पा परत छळतात मला। ऐक लवडू, अमेझॉन प्राईमचा मी पासवर्ड चेंज केलाय आणि नेटफ्लिक्स मी डिलीट केलाय अकाउंट लवड्या। आता तू तो गुरुनाथचा गांडीत राहा आणि शनियाला बघत राहा तिकडून।